तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथे भरली वर्षातील पहिली यात्रा. पौष महिन्यात भाविकांची मोठी गर्दी. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील प्राचीन काळापासून असलेल्या पळशी सुपो येथे पौष महिन्यानिमित्त सुपो महाराज यांची भव्य यात्रा भरत असते. दरवर्षी सुपो महाराजांप्रती भावना असल्याने दूरवरून भाविक येथे दर्शनाला येत असतात. वर्षातील पहिली यात्रा असल्यामुळे पळशी सुपो येथे मोठी गर्दी झाली आहे. परंपरागत चालत आलेली प्रथा आजही कायम आहे. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर या ठिकाणी शेकडो भंडारे भाविक करतात. भंडाऱ्यात वांग्याची भाजी आणि गोवऱ्यातील रोडग्याला महत्व दिले जाते. पळशी सुपो येथील काळ्या कापडाची पत्रीला मोठा मान असतो. येणारे भाविक ही पत्री घेऊन जातात. पौष महिन्यात महिनाभर येथे यात्रा भरते. त्यामुळे भाविकांमुळे परिसर गजबजून गेलेला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. अर्णा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आम्ही सुपोपळशी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील सुपोपळशी या ठिकाणी आम्ही सुपो महाराजांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी पौष महिन्याच्या तिसऱ्या रविवारी खूप मोठी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते. आम्ही या ठिकाणी सलग 4 वर्षापासून इथं आम्ही दर्शनाकरता येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर परराज्यातूनसुद्धा भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी सुपो जे महाराजांची हातामध्ये बांधण्याकरता देण्यात येणारे असणारी पत्री हीसुद्धा हातामध्ये बांधल्यानंतर अनेक प्रकारचे अनुभव भाविक भक्तांना येत असतात. त्याचबरोबर इथं प्रसादाला मान असलेला गुळ हा सुद्धा खूप महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो. कशा प्रकारचा अनुभव तुमचा? जे आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या मनोकामना असतील त्या ठिकाणी आल्यानंतर त्या पूर्ण होत असतात हा या प्रकारचा अनुभव आम्हाला आतापर्यंत आलेला आहे. पौष महिन्यात कशी गर्दी असते? या ठिकाणी पौष महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड संख्येने गर्दी असते आणि खूप भव्य भक्तांच्या म्हणजे इथं एकमेकांना न दिसण्यासारखं इथं प्रचंड प्रमाणात गर्दी असते. तालुका अकोट जिल्हा अकोला गेल्या अनेक वर्षापासून मला इथचा अनुभव खूप आहे. नाला आली आणि मला खूप अनुभव आला तर मला मुल झाला आणि इथचा बऱ्याच जणांना खूप अनुभव आहे. खूप पौष महिन्यात 4 रविवार पडतात तर खूप गर्दी असते इथं पौष महिन्यामध्ये आणि कार्यक्रम पण भरपूर असतात. आम्ही पण इथं भरपूर कार्यक्रम करतो आणि खूप जणांना खूप अनुभव आहे इथचा. अनेक लोक आम्ही अनेक 12-13 वर्ष झाले येत असतो आम्ही इथं दर्शनाला. आम्हाला खूप अनुभव आहे म्हणजे असं काही नाही. कधी पण येतो, मधात पण येतो, पौष महिना असो कधी पण येतो, मधात पण येतो. कसं वाटतं तुम्हाला या 4 दिवस म्हणजे 1 महिन्यापर्यंत यात्रा राहते? खूप मस्त वाटते. इथं आले की आम्हाला खूप मनाला खूप शांत वाटते. शंकर कुविटे बोलतो कोल्हापूर. सुपो महाराज संस्थानाला सेवा करू आम्ही. काही वर्ष झाले सेवा करून राहिली इथंच. सुपो महाराज असं हे पत्र्याचे बांधतात, हे या पत्र्याचं संरक्षण आपल्याला भेटते. कशा प्रकारचं संरक्षण भेटते? सर्व मनाचे समाधान भेटते. ते काही विघ्न होत नाही, कोणता अडथळा निर्माण होत नाही. हां, रोज तर मग बाहेर पत्र बांधले जातात. लाखो लाखो पत्र बांधले जातात इथून. पौष महिन्यात कशी जत्रा भरते इथे? काय 4 हप्ते असतात पौष महिन्यात, कधी 5 हप्ते पडतात. कशा प्रकारचं वातावरण असते इथं? शांत वातावरण. जत्रा भरते का इथं? हो, जत्रा भरते. खूप लोक येतात. कुठून कुठून भाविक येतात इथं? फार दूरदूरून येतात. वर्धा, नागपूर, पुणे, मुंबई इकडून सगळे इकडून लोक येतात. समजून घ्या, या भागातल्या ज्या मुलीबाळी असल्या त्या कोणी गावातल्या तरी या ठिकाणी आल्याशिवाय येत नाहीत. त्या पौष महिन्यातच येतातच. एकदा इथं मुलबाळ ज्याला झाले ते मुलबाळ नोस फळायला इथंच येतात. इथं म्हणजे पाळणाही असो मारतात, त्या पाळण्यातच ते घालतात त्या मुलाला. इथं झोकाही गावात येतात आणि नवस फळायचा असला इथेच भंडारे गिंडारे येतात. ते इथं अनेक भंडारे येतात. किती? 50-60 वर्षाचे भंडारे होतात इथं. अंदाज नाही. 9 साजे भंडारे काही कबूल करत असतात किंवा आमच्या विहिरीला पाणी लागलं तर आम्ही भंडारा देऊ. असं विहिरीचं पाणी लागलं की ते इथं विहिरा या विहिरीत पाणी आणतात लागलं की त्या विहिरीचं. लोकनायक न्यूज